सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण या सभागृहामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार माजी आमदार डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी आपल्या आयुष्याची 100 वर्ष पूर्ण केली आणि म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांचा सन्मान, त्यांना सदिच्छा, त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी केलेल्या कामाचा कार्याचा या सभागृहाला थोडाफार परिचय व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हा ठराव आणला आणि त्याच्यावर आपण मला माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला सुरुवातीलाच धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आपण जर बघितलं तर केशवराव धोंडगे साहेबांच्या बरोबर प्रत्यक्षपणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, परंतु याच गॅलरीमध्ये त्यांचे कुटुंबीय बसलेत अशा ठिकाणी बसून मी त्या काळामध्ये केशवरावजी धोंडगे साहेबांची भाषणं, गुलाबरावजी पाटील साहेबांची भाषणं ही त्या काळामध्ये सभागृहामध्ये मी ऐकलेली आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाला खूप मोठी उच्च परंपरा आहे. या सभागृहामध्ये जसे केशवरावजी धोंडगे या सभागृहातून आपलं कर्तृत्व गाजवून गेले, तसेच कैलासवासी गुलाबरावजी पाटील, रामभाऊ म्हाळंगी साहेब, दादासाहेब मावळंकर, वामनरावजी महाडिक, मनोहर जोशी सर, गोपीनाथरावजी मुंडे, विलासरावजी देशमुख, आर आर पाटील आणि रायभानजी जाधव अशा खूप मोठ्या विचारवंतांची भाषणं ऐकण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक वेळा संधी मिळाली. या सभागृहातली एक वैचारिक बैठक, वैचारिक दर्जा, या सभागृहामध्ये नेहमीच आपली राजकीय भूमिका बजावत असता असताच सातत्यानं महाराष्ट्र, महाराष्ट्राची उन्नती आणि माझ्या महाराष्ट्राची प्रगती हाच विचार सातत्यानं पुढे घेऊन जाणारी उत्तुंग विचारांची अनेक माणसं या सभागृहानं दिली, माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं पाहिली, त्यांचे विचार ऐकले, त्यांचे भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आज योगायोग असा आहे की आपण बऱ्याच वेळेला सभागृहामध्ये ठराव आणतो तर या सभागृहातून निवृत्त होऊन गेलेले आणि दुर्दैवानं आपल्याला सोडून गेलेले अशा सदस्यांना आपण श्रद्धांजली घालण्याचा, श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव आपण सभागृहामध्ये आणतो, पण आज सभागृहातले असलेले 288 सदस्य नशीबवान एवढ्या करतायत की केशवरावजी धोंडगे या सभागृहातून गेले, त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंच उंच गेलेला आपण सगळे पाहतो आहोत आणि त्यांच्या वयाला 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्ष पूर्ण कधी झाली अध्यक्ष महोदय? काल परवाच 15 ऑगस्ट सारखा आपण देशाला स्वातंत्र्य मिळालेला अमृत महोत्सवी वर्षाचा दिवस हा साजरा केला आणि म्हणून त्यांना 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आणि केशवरावजी धोंडगेंच्या वयाला दादा 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे स्वातंत्र्य पूर्वकाळ ज्यांनी पाहिला, स्वातंत्र्य पूर्वकाळ ज्यांनी अनुभवला, स्वातंत्र्य पूर्वकाळामध्ये स्वातंत्र्य मिळण्याकरता म्हणून ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि स्वातंत्र्याचा दिवस बघितला आणि या स्वराज्याचं सुराज्य होत होत कशा पद्धतीनं 75 वर्ष पूर्ण झाली तोही दिवस सन्माननीय आदरणीय केशवरावजी धोंडगे साहेबांनी पाहिला आणि म्हणून आम्ही सगळे नशीबवान आहोत की प्रत्यक्षपणे केशवरावांच्या बरोबर आम्हाला काम करायला मिळालं नाही, तरी सुद्धा त्यांच्या सतत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचं अभिनंदन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, फार वेळ मी घेणार नाही, परंतु आपल्या या विधिमंडळामध्ये 5व्या आणि 6व्या माळ्यावर जी लायब्ररी आहे, माझ्या तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण जरा लायब्ररीमध्ये जाऊन बसतच असाल, माझं काय कोणाला काही सूचना करण्याचा फार काय नाही, परंतु एक मत मांडण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून या लायब्ररीमध्ये जाऊन बसूया, बसा. आणि त्या लायब्ररीमध्ये मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांची भाषणं आपल्या आशिया खंडातली सगळ्यात उत्कृष्ट, खऱ्या अर्थानं सर्वोत्तम आणि अनेक प्रकारचे दस्तऐवज असलेली लायब्ररी आपल्या विधिमंडळामध्ये आहे. देशातला, जगातला कुठलाही एखादा संदर्भ जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही त्या लायब्ररीमध्ये गेलात, थोडा वेळ दिलात, बसलात तर कुठलाही संदर्भ तुम्हाला कधीही पाहायला मिळतो. आणि याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्यावेळेला रामभाऊ म्हाळंगी असतील, दादासाहेब मावळंकर असतील, कैलासवासी, हे सगळेच कैलासवासी आहेत. आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ज्यांची मी नावं घेतली, मग त्याच्यामध्ये गुलाबराव पाटील असतील, रामभाऊ म्हाळंगी असतील, दादासाहेब मावळंकर असतील, वामनराव महाडिक असतील,
मनोहर जोशी सर असतील, गोपीनाथराव मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, आर आर पाटील असतील किंवा रायबानजी जाधव असतील, हे दुर्दैवानं मी काय बोललो, माझा शब्द काय गेला, सॉरी, नाही म्हणजे यांची भाषणं आम्ही ऐकली, सुदैवानं याच्यापैकी दोन हो आहेत ना, त्यांना अजून 100 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. माझा ठीक आहे, माझ्याकडून जर अनावधानानं काही शब्द गेला असेल तर तो दुरुस्त करावा, तो मागे मी घेतो. आणि म्हणून योगायोगानं 100 वर्ष पूर्ण झालेल्या केशवरावजी धोंडगेंना आपण या ठिकाणी दीर्घायुष्य चिंतितो आहोत, त्यांचं अधिकाधिक आपल्याला मार्गदर्शन लाभावं अशा पद्धतीचा भावना आपण व्यक्त करतो आहोत. आणि म्हणून त्या लायब्ररीमध्ये अनेकांची भाषणं आपण जाऊन जर वाचली तर त्याच्यामध्ये ह्या नावं घेतलेल्या सगळ्यांची भाषणं अतिशय चांगल्या प्रकारची आहेत. आणि म्हणून त्या लायब्ररीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, थोडंफार समजून घेतलं पाहिजे, अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय धोंडगे साहेबांना, की ज्यांच्याकडे वैचारिक बैठक पक्की आहे, ज्यांच्याकडे हजर जबाबीपणा होता, त्याचे अनेक उतारे या ठिकाणी सांगितले जातात किंवा सांगितले जातील, जे ध्येयनिष्ठ होते, जे स्वातंत्र्य सेनानी आहेत, ज्यांनी आपल्या ध्येयापासून तसूपर देखील त्या ठिकाणी ढळण्याचा कधीच विचार केला नाही, अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचे आशीर्वाद आम्हाला आणखीन दीर्घकाळ लाभावेत, अशा प्रकारची मी आई जगदंबेला प्रार्थना करतो. आणि या प्रस्तावावर आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.